महाराष्ट्र नव निर्माण सेना के संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे 21 अगस्त को शाम 5 बजे भंडारा शहर में आगमन करे हैं। इसकी जानकारी महाराष्ट्र नव निर्माण सेना के जिलाध्यक्ष नितिन वानखेड़े ने पत्रकारों से बात करते हुए दी। भंडारा शहर में महाराष्ट्र नव निर्माण सेना के संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे 21 अगस्त को मीना होटल में आ रहे हैं, जहां महाराष्ट्र नव निर्माण सेना के जिलाध्यक्ष नितिन वानखेड़े ने पत्रकारों से बात करते हुए बताया। उन्होंने कहा कि भंडारा जिले के तीनों विधानसभा क्षेत्र पर महाराष्ट्र नव निर्माण सेना चुनाव लड़ेगी। इसी के चलते विधानसभा के लिए राज साहेब ठाकरे इनका दौरा मुंबई से गोंदिया, भंडारा, गढ़चिरौली, चंद्रपुर, नागपुर, वर्धा आगमन हो रहा है। आज रक्षाबंधन का दिवस असल्यामुळे सर्व भंडारा जिल्ह्यातल्या माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। ज्याप्रमाणे तुम्ही आज मला प्रश्न केलेला आहे की राजसाहेबांचा दौरा आहे भंडाऱ्याला, हो 21 तारखेला बुधवारला भंडारा जिल्ह्यात राजसाहेबांचा दौरा आहे। प्रथम ते गोंदियाला जाणार आहेत, गोंदियावरून भंडाऱ्याला 5 वाजता ते मीना हॉटेल नागपूर रोड इथे येणार आहेत। दौऱ्याचं कारण म्हणजे असं आहे की आम्ही सातत्याने 18 वर्षापासून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सन्माननीय राजसाहेबांच्या विचारांनी काम करतो आहेत। काम करताना इतके परिश्रम घेतले आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, बऱ्याचशा अडचणी आल्या, बरेचसे काम करताना त्रासही झाला आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनी, पण ते कधी या कुठल्याही समस्याला घाबरता नाही, ते 18 वर्षापासून सतत काम करत आहे। या प्रस्तावाला राजसाहेबांनी 18 वर्षापासून बघितलेले आहे, ते सतत त्यांनी आमच्या संपर्कात राहतात आणि आमची नागपूरला 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी राजसाहेबांसोबत रवी भवन इथं भेट होत होती, आमची नेहमी चर्चा होत होती, साहेब आम्हाला मार्गदर्शन करत होते, आमचे संपर्क अध्यक्ष आमच्याशी संपर्क साधत होते, नेहमी भंडाराला येऊन आमचे कामाबद्दल आमची पूर्तताही करत होते, आम्ही जे काम करत हो त्यांना आम्हाला सहयोगी करत होते। नागपूरवरून आमचे हेमंत गडकरी हे सरचिटणीस आहेत, हे भंडाराला 17-18 वर्षापासून आमच्या सतत आमच्या संपर्कात राहून आम्ही जे काम केलेलं आहे, राबलेलं आहोत, त्या कामाला आम्हाला पूर्ण मार्गदर्शन आणि हिमतीने काम देण्याची बळवत आम्हाला दिलेली आहे। आणि राजसाहेब आमचे दैवत आहेत, महाराष्ट्राचे हे मराठी नेते आहेत। 21 तारखेला बुधवारला हे भंडारामध्ये आगमन होत आहे यांचं, आणि सर्वात जास्त प्रमाणामध्ये युवा तरुणांचा आम्हाला सर्वात जास्त प्रतिसाद आहे। त्यामधूनही आमची फेसबुक, व्हॉट्सअप, बऱ्याचशा माध्यमातून, पत्रकार पेपरमधून, न्यूजपेपरमधून आमची जाहिरात किंवा आमचे मेसेज लोकांपर्यंत जातात आणि लोक आम्हाला सगळ्यात जास्त प्रतिसाद भंडारा जिल्ह्यातून देत आहेत। तरुण वर्ग तर देत आहेत, काही नोकरी पेशा लोकांची आम्हाला काही व्हॉट्सअपवर आम्हाला कमेंट्स येत आहेत की राजसाहेबाला तुम्ही लवकरात लवकर बोलवा। मी याच जनतेला, भंडारा जिल्ह्याच्या जनतेला हेच सांगत आहो की तुम्ही जे प्रतीक्षा करत आहे या 18 वर्षापासून, ही प्रतीक्षा आता संपलेली आहे। येणाऱ्या 21 तारखेला बुधवारला भंडाराला मीना हॉटेल रेस्टॉरंट नागपूर रोड इथे येत आहे, तरी सर्वात जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा। आणि या बैठकीमध्ये राजसाहेब महाराष्ट्र निर्माण सेनेचे भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेचे आढावा बैठक घेऊन सर्व भंडारा जिल्ह्याच्या सर्वसाधारण नागरिकांशी संपर्क साधणार आहे। आणि असं मेसेज आलेला आहे नागपूरवरून आणि मुंबईवरून की भंडारा विधानसभा, आता आमच्याकडे निरीक्षक आले होते सन्माननीय वैभव केडकर साहेब, यांनी डिसिजन दिलेला होता की भंडारातले तिन्ही विधानसभा आम्ही इथं लढू मनसेकडून। एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट।